भाजपचे नेते एकीकडे एसटी आंदोलनामध्ये असताना आता भाजपचे मित्र महादेव जानकरांनी अजब भूमिका घेतली. एसटीचं विलिनीकरण होऊच शकत नाही, आमचं सरकार होतं तेव्हा तरी कुठे होऊ शकलं, असं वक्तव्य करत त्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे. हा प्रश्न आमच्याही काळात आला होता, आम्हाला नाही देता आला म्हणजे आपण हे सत्य केलं पाहिजे ना. विशेष म्हणजे ज्यावेळेस रोडवर बोलताना वेगळं असतं आणि आत गेल्यानंतर वेगळंच घडतं या का, तर ती सिस्टममध्ये काम करावं लागतं, त्या सिस्टम असते एक त्यातली. त्यामुळं कुठल्या सरकारवर हे करण्यासाठी जनतेनं शेतकऱ्यांना हुशार बनावं एवढीच माझी कळकळीची त्यांना विनंती. तर आपण सध्या हे दृश्य पाहतोय, एसटी कर्मचारी हे त्यांच्या भूमिकेवर ठामच आहेत. मात्र आता महादेव जानकर यांनी हे वक्तव्य केलेलं आहे की आमचं सरकार होतं तेव्हा होऊ शकलं नाही, तर आता विलिनीकरण कसं होईल, असं वक्तव्य त्यांनी केलं. काल जे आंदोलन झालं त्यानंतर एसटी कर्मचारी आणखी आक्रमक झालेत. आजाद मैदानामध्ये आंदोलकांची संख्या ही कमालीची वाढतीये. रक्त सांडू पण आजाद मैदान सोडणार नाही ही भूमिका आंदोलकांनी घेतली. सरकारची जुलूमशाही सहन करणार नाही असंही आंदोलकांचं म्हणणं आहे. मुंबईमध्ये कालच्या साडीचोळी आंदोलनानंतर आता एसटी कर्मचारी प्रचंड आक्रमक झाले. आझाद मैदानामध्ये आंदोलक कर्मचाऱ्यांची संख्या ही वाढतानाच दिसतीये. रक्त सांडू पण आझाद मैदान सोडणार नाही असा निर्धार एसटी कामगारांनी केला. विलिनीकरण होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही अशी भूमिका त्यांनी सुरुवातीपासूनच घेतली आणि त्या भूमिकेवर ते अजूनही ठाम आहेत. एसटी कर्मचाऱ्यांची वारंवार मागणी सरकारला पण माहिती आहे, ती त्यांना होऊ शकतं ही त्यांना माहिती आहे. यांनी जर आउटसोर्सचं काम बंद केलं तर आमची एसटी शासनात विलिनीकरण इतर खात्याचा पगार करेल एवढी आमच्या एसटीकडं उत्पन्नाचा सोर्स आहे. पण ह्यांनी ज्या गोष्टीला गरज नाही ती काम ह्यांनी काढलेली होती. परब साहेब, एसटी आमची नाही हो, एसटी जनतेची आहे. आम्ही या एसटीचे सेवक आहोत. 7 तारखेला मिळणारा पगार फक्त आमच्या लेकरा बाळांचा आहे. तुम्ही म्हणताय मी एसटीचं खासगीकरण करू, तुम्हाला जनता बघशील का? तुम्हाला तुम्ही पुन्हा काय सांगताय, तुमचं गिरणी कामगार होईल. अहो हे काय महाराष्ट्र सरकार आहे, महाराष्ट्राचा मराठी माणूस आहे. तुम्ही आम्हाला गिरणी कामगार जर केलं तर आम्ही तुम्हाला इंग्रज सरकार नाही करू, नाही का करू. परिवहन मंत्री अनिल परब यांना साडीचोळी देण्यासाठी निघालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमकता दाखवली आणि त्यानंतर पोलिसांनी त्यांना आझाद मैदानामध्ये अडवलं. काही काळासाठी त्यानंतर मैदानामध्ये तणाव निर्माण झाला. अक्षरशः छावणीचं स्वरूप तिथे आलं होतं. कामगारांना अडवण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. पोलिसांच्या विनंतीनंतर परवाना देण्याची साडीचोळी पोलिसांकडे सोपवण्यात आली. संपावर तोडगा काढण्यासाठी परब महामंडळाचे अधिकारी आणि कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. यावेळी विलिनीकरणाबाबत महाधिवक्त्यांसोबत चर्चा करण्याचं आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलंय. मात्र तोपर्यंत संप मागे घ्यावा असं आवाहन सुद्धा त्यांनी पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना केलं. छत्रपतींचा विचार म्हणजे